नमस्कार, कॉटन किंग मधु इथी आणि चंद्र तिथेच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. दर शुक्रवार आणि शनिवारी एक वेगवेगळी हनीमून आम्ही तुमच्या समोर सादर करतो. ते तुम्हाला आवडतायत तसे अनेक पत्र, अनेक फोन, अनेक SMS, अनेक ईमेल्स आमच्यापर्यंत पोचत आहेत. प्रत्येक भाग झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया म्हणजे अफलातून. अशीच एक प्रतिक्रिया होती, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवळकर यांची. त्यांना ही मालिका बेहद आवडली आणि त्यांनी पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं की आमचा जो मधुचंद्र झाला होता ना, तो पण अजब होता. त्यांनी मला कथा सांगितली आणि म्हटलं की स्मिता ताई मस्त आहे, यावर एक मालिकेतला भाग होऊ शकतो. त्यांनी ती स्वतः कथा लिहिली. त्या कथेत आम्ही खूप फेरबदल केलेले, कारण शेवटी खऱ्या गोष्टी खऱ्या, पण त्या खऱ्याला थोडा खोट्याचा आधार द्यावा लागतोच ना हे सगळं सादर करताना. तर आजची कथा ही स्मिता तळवळकर यांनी लिहिलेली आहे आणि ती सादर होणार आहे सई तामणकर, लोकेश गुप्ते या जोडीबरोबर. त्यांचा अजब मधुचंद्र. काय 3 दिवसांची ड्युटी संपली काय? निघा निघा. छान, उत्तम, मस्त चाललंय सगळं. धन्यवाद साहेब. धन्यवाद काय, याच्यात काहीच दिसत नाहीये म्हणून म्हटलंय मी मस्त चाललंय सगळं. या पावसाळ्यामुळं गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय. गुन्हे नाहीत तर हप्ते नाहीत, हप्ते नाहीत तर वर कमाई नाही, आणि वर कमाई नाही तर बायको नुसता जीव खातीये. पाहतोय जुन्या फाईल जळून काय सापडत आहे का याच्यात. काय हो घोरपडे, साहेबांचं नाव मोठं वाघ, मग हे बायकोला घाबरतात कसे? अहो साहेब आहेतच वाघ, पण बायकोच लग्नाच्या अगोदरचं आडनाव वाघ मारे म्हणून समजी गडबड आहे. काय बोलताय, काय चाललंय काय? नवीन आलेले साहेब काय सांगतात माहिती आहे, त्यांनी त्यांच्या बुद्धी चातुर्याने अशी काय व्यवस्था केली आहे की गुन्हे घडतच नाही म्हणतायत. काय सांगता? हा, आणि वर जरी त्यांचं नाव जरी घेतलं तर गुन्हेगार फळा फळा चळा चळा कापतात म्हणे. काय गोरे आलात? हो सर. आजचा पेट्रोलिंगचा रिपोर्ट काय? रिपोर्ट तसा काय खास नाही साहेब, हेच आपलं नेहमीच धरपकड. त्या छमछमवाल्या बायका आणि एक दोन बेवडे. साहेब एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, एक झोडप पकडलंय. झोडप? अडवून विचारलं तर सांगत होती आज लग्न झालं आमचं. घरचा पत्ता विचारला, फोन नंबर विचारला, अहो सांगायला तयार नाहीत. मग मग काय आणलं धरून? तू इथे पहिल्यांदाच आलेस? हो. तुम्ही? मी आठवड्यातून एकदा येते. तुझा एरिया कोणता? एरिया तुम्ही ना कदाचित लोकल ऍड्स करत असाल, म्हणजे माझा तसा एरिया काही नाहीये. माझे फोटोज बघून मला फोन येतात, बाकीची बोलणी मी फोनवरच करते आणि मग बोलवलेल्या ठिकाणी जाते. मोठ्या लोकांचे चोचले, फोटो काय फोन काय. तुम्ही या चांगल्या घरातल्या मुली या धंद्यात आलाय ना, तेव्हापासून आमच्या धंद्याची वाट लागले. काय झालं? या कोण? ह्या पण मॉडेल आहेत माझ्यासारख्या. ह्या आणि मॉडेल आईला? हा तर सॉलिडच मॉडेल. हा मॉडेल नाहीये, हा माझा नवरा आहे. बघा ना, मग किती वेळा सांगितलं त्याला तू पण मॉडेलिंग कर, ऐकतच नाही. ए राजा, ये ना कधीतरी माझ्या बरोबर रात्रीच्या वेळेस. काय म्हणतात? नाही काही नाही, त्या मॉडेलिंगची ऑफर देतात मला. जा ना. काय जा ना, तुला ना जगातल्या बऱ्याच गोष्टींची कल्पना पण नाहीये. कल्पना? अय्या हेच तर माझं नाव आहे. मी शेखर, शेखर तळेगावकर, आणि ही माझी बायको शालू तामणकर. आधीची आताची तळेगाव. मग इतक्या रात्री रस्त्यावर काय करत होता? मी मधुचंद्र. मधुचंद्र? ए अरे मी बोलतोय आई, शपथ साहेब सांगतो तुम्हाला, ह्यासने आत टाकाच. आम्ही नवरा बायको साहेब, सकाळी पूजा आहे घरी, लवकर पोचायला हवं. आणि माझंही 2 दिवसानंतर शूटिंग आहे. मी जाहिरातीत काम करते, मॉडेल आहे एका वर्षापासून. हवं तर तुम्ही त्या बाहेरच्या बाई आहेत ना, त्यांना विचारा. म्हणजे शूटिंग आहे ना हिचं 2 दिवसांनी, तेही काम महत्वाचं आहे. आणि बाबांनो, तुमची कथा थोडक्यात सांगा,
आमची कथा फार मोठी आहे साहेब. बिंदास सांगा, आम्हाला भरपूर वेळ आहे, काहीच काम नाहीये. तुमच्या दोघांचं लग्न झालंय ना, मग तुमच्या घरचा फोन नंबर मला द्या, मी फोन करून बोलतो त्यांच्याशी. नको प्लीज नको. का आम्हाला घरी कळू द्यायचं नाही साहेब. घरून जाच वगैरे आहे की काय, खाष्ट दिसत आहेत घरचे. खाष्ट नाही साहेब, जरा जास्त आहेत. जास्त किती आहेत हे? थेट लग्नात भेटले असते ना तर कोण कुणाचा नक्की कोण आहे हे लक्षातच आलं नसतं बघ. आता लक्षात आलंय, अशातला भाग नाही होणार. आम्ही तसे पुरोगामी विचारांचेच आहोत. शेखरची आणि शालूची एक वर्ष मैत्री आहे, पण आमच्याकडे काहीही प्रॉब्लेम नाही. एकत्र कुटुंब पद्धतीत मोकळेपणा हवा. अगं इथे प्रत्येक सुनेच्या डोक्यावर पदर आहे. तुझं मॉडर्न राहणं, मॉडेलिंग करणं हे यांच्या पत्नी पडेल का? मी यांना आधीपासूनच सांगत होतो, घरात कुणावरही बंधनं नको. आता ही जे सुनांच्या डोक्यावर पदर दिसत आहेत ही त्यांची त्यांची मर्जी. शालूचं मॉडर्न राहणं आणि तिची मॉडेलिंगची आवड आम्हाला मान्य आहे. तुला माहिती आहे या घरात ना सगळ्यात बेस्ट रूम माझी आहे. बेड ना बेड, तो खिडकीजवळ आहे मस्त. अजय आणि अरुण ना भिंतीजवळ झोप. अजय आणि अरुण भिंतीजवळ? ते का तुझ्या रूम मध्ये झोपतात? कारण ते लहानपणापासून माझ्याच रूम मध्ये झोपतात. म्हणून आपण मोठेपणी त्यांच्या रूम मध्ये झोपायचं. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री आपला मधुचंद्र, आय मीन ना आपल्या लग्नाची पहिली रात्र आपण एका हॉटेलमध्ये साजरी करणार आहोत. माझ्या एका मित्राच्या ओळखीचं एक हॉटेल आहे माहिमला, फिल्म मध्ये दाखवतात ना तसा मस्त बेड सजवलेला. शेखर ओ बाबा इकडे. हो आलो. चालू काही काही नाही, हसत होती ती. बसा ना बसा. असतीस काय बघ कसा पटवतो बघ त्यांना. आता